पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी शहरातील शेकडो गुंडांना कायद्याचा डोस दिला. दरोडा, खंडणी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागपूरच्या 317 गुन्हेगाराची पोलीस आयुक्तालयात परेड करण्यात आली. पुढील काळात कायदा हातात घेऊन कुठलाही गुन्हा केल्यास परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवण्याचा इशारा त्यांना देण्यात आला. सुमारे 3.5 तास चाललेल्या या परेडमुळे शहरातील गुन्हेगारामध्ये खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉक्टर सिंगल हे कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत. त्यांनी सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सक्रिय आणि नावाजलेल्या गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात परेड आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार ठाणेदार आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आपापल्या भागातील 317 गुन्हेगारासह पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी सहाय्यक आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल, संबंधित झोनचे DCP आणि ठाणेदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक गुन्हेगाराशी प्रत्यक्ष बोलणे केले. प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर असल्याचे त्यांनी गुन्हेगारांना सांगितले. व्यावसायिक गुन्हेगार असल्याने काहीही झाले तर तुमच्यावरच संशय येईल. जो कोणी चूक करताना आढळून येईल त्याला कायद्यानुसार दयामाया दाखवली जाणार नाही. पोलिसांची कारवाई टाळायची असेल तर गुन्हेगारीपासून दूर राहा असे पोलीस आयुक्त यांनी बजावले.